मी दादासाठीच इथं आलोय आरक्षण घ्यायला. म्हणणार पण वाकणार नाही. शिवबाच्या मावळ्या आम्ही भगवा आमचं रक्त, शिवबाच्या मावळ्या आम्ही भगवा आमचं रक्त. आम्हाला आरक्षण नाही दिलं तर हलवा आम्ही दिल्लीचं तख्त. आम्हाला आरक्षण मिळायलाच पाहिजे, आमच्या हक्काच आहे ते. शाळेत जातो 26 छत्रपती शिवाजी हायस्कूल अंकुशनगर. मी दादासाठीच इथं आलोय आरक्षण घ्यायला. नाही खुर्ची दे म्हणा मला त्याची. खुर्ची खुर्ची द्या आम्हाला त्याची. आम्ही म्हणणार पण वाकणार नाही. शिवबाच्या मावळ्या आम्ही भगवा आमचं रक्त, शिवबाच्या मावळ्या आम्ही भगवा आमचं रक्त. आम्हाला आरक्षण नाही दिलं तर हलवा आम्ही दिल्लीचं तख्त. दिल्ली पर्यंत पण जाऊ शकतो. आम्हाला आरक्षण मिळायलाच पाहिजे, आमच्या हक्काच आहे ते. सर्वांना आरक्षण मिळालं पण आम्हालाच नाही. आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे. मला 92% मार्क आहेत. कोणाला 90-92% पडलेत आणि त्या दुसऱ्या जातींच्या लोकांना 82% जरी पडलं तरी त्यांचे लागतात. पण आम्हाला 92% पडले तरी लागत नाही. आम्ही का? कारण आम्हाला आरक्षण नाही म्हणून. आरक्षण मिळाल्यावर आम्ही सर्व जण त्यांना मतदान करू, त्यांना खुर्ची देऊ. नाही दिल्यावर गावात येऊन देणार नाही. त्यांना आरक्षण, त्यांना हे पण देणार नाही मतदान. लहान लहान बाळांच्या तोंडी सुद्धा आता आम्ही दिल्ली पर्यंत वासी संघर्षाची तिंगी पेटलेली आहे. मनोज दादांची किती प्रकृती बिघडलेली आहे. आम्हाला आमची मागणी तरी काय सरकारकडं? फक्त आरक्षणाचीच मागणी ना. आणि आता 1,500 रुपये देऊन आमचं तोंड बंद करायचंय त्यांना. पण हे होणार नाही. आमच्या मुलाबाळांना इतके त्यांनी अभ्यास करून रात्रंदिवस हे करून टक्केवारी पडूनही त्यांना म्हणजे आरक्षण नसल्यामुळं आमचा समाज माग आहे, मराठी समाज. आणि आमचा हक्कात आरक्षण मागतोय आम्ही. कोणाचं मागत नाही ना, कोणाच्या ह्याच्यातलं घेत नाही आम्ही. आम्ही आमचंच मागतो आरक्षण. जर आता म्हणजे द्यायचं आरक्षण पण आता जर दिलं तरच सरकार बी वाचू शकतं बरं का याच्यातून. अशी कळकळीची सरकारला पण विनंती, कारण हा मराठा असा एक होत नाही. पण एक झाला तर कोणलाच भेट नाही. तो सरकारच का आला असं दिल्लीचं तख्त हलाल बसला तो. असं आता मुख्यमंत्र्यांना एवढं सगळ्यांचं म्हणणं ऐकून त्यांना विचार करायला पाहिजे की द्यायचं आरक्षण तर ह्या आज नाही तर उद्याच त्यांना निर्णय घ्यावा. दादाची तब्येत इतकी हलवली आहे की त्यांच्याकडं असं बघू पण वाटत नाही. असं त्यांना डोळे पण उघडू वाटत नाही. सावं उपोषण आहे, त्यांची प्रकृती खूप हलवली आहे. सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा, नाही तर खूपच महाग पडेल सरकारला. आम्हाला आरक्षणच पाहिजे. आम्ही आरक्षणासाठी असे घायल झालो तर शेतात मन लागत नाही, आमचं घरात मन लागत नाही, आमच्या दारात मन लागत नाही. आमची एवढी एवढी लेकरं काय करायचं? आम्ही आरक्षण लागत, आम्हाला आरक्षण पाहिजे. काही तरुणी पण आहे तिथे, त्यांची घटना आपण जाणून घेऊया. आज कोट्यवधी मराठ्यांचा जीव उपाशी आहे. 3 दिवस झाले. दर्शिक सरकारला विनंती करते मी, त्यांच्याकडे दर्शिक लक्ष द्यावं तुम्ही. आज मी कॉलेजवरती गेले, 2 दिवस झाले, तर मला अक्षरशः काकांना इथं बघून मला तिथं सुद्धा मन लागत नव्हतं. मी डॉक्टर होणार आहे, काकांना मी सांगायला आली आहे तुमची लेक आज डॉक्टर बनतीये. पण काकांची प्रकृती बघूनच मला इतकं वाईट वाटलं त्यांच्याकडे बघून. सरकारला विनंती करते लवकरात लवकर त्यांना, आम्हाला आरक्षण पाहिजे आणि काकांचा जीवही पाहिजे आम्हाला. 6वं उपोषण आहे दर्शिक. बघा तुम्ही, 1 दिवस उपाशी राहा, तुम्हाला कळन काय असतं ते. नाही समजू शकत मराठ्यांचं तुम्ही जीवाचं. ही पाहिजे आणखी ही पाहिजे आम्हाला. याच्या आधी अशी म्हणायचे लोक, गड गेला सिंह आला. आम्हाला गड ही पाहिजे आणि सिंह ही पाहिजे.
दोन्ही पण पाहिजे हे शासनाने पटकन जब याची जबाबदारी घ्यावी आणि आरक्षण देऊन टाकावं. आज आम्ही मनोज दादाला इथं भेटायला आलेलो आहेत. आम्ही त्यांच्या गावचे आहेत. त्यांची प्रकृती बघून आम्हाला खूप वाईट वाटतंय. आम्ही ज्यावेळेस अंतर म्हणजे वडी वदरून आलो त्यावेळेस आम्हाला येऊन देत नव्हते. आमच्या गाड्या तिथं अडवल्या. आम्हाला बाहेरून यावं लागलं. हे जर असं करत असेल तर आम्ही पण त्यांच्या नेत्यांना गावात येऊन देणार नाही. आमचे पाटील उपोषणाला बसले की यांना उपोषणाला बसायचे. काय गरज आहे तुम्हाला? तुम्ही अदगर बसा ना. आम्ही तुम्हाला अडवलं का? नाही ना. आमचे पाटील जे करायला लागले का त्यांना ते करायचं. ही कोणती पद्धत झाली? आम्हाला पाटील म्हणजे जे त्यांना करायचं नाही ते करून बसते. ते ओबीसीतून आरक्षण मिळाले आम्हाला धोका असेल तुम्ही? नाही नाही. ओबीसीतून मिळाले त्यांच्या धक्काच लागत नाही. कारण आम्ही पहिलेच ओबीसी. कारण आमचं पहिलंच आरक्षण आहे. पण आमचं आरक्षण ज्यावेळेस हे झालं ना वाटून टाकलं ना त्यावेळेस त्यांच्याकडे ते आरक्षण गेलेलं आहे. आमचं आम्ही त्यांचं घेत नाही. आम्ही आमच्या ताटातच मागतोय आणि आमचं पहिल्यापासून ताट आरक्षणातच आहे. नाही नाही. हो विरोध आहे त्या म्हणजे आमचे पाटील बसले का त्यांना बसायचंय. ते विरोधच करायला लागलेत ना. त्यांना दुसरीकडे बसायचं ना. ते आमचे पाटील म्हणले होते मग आम्ही भुजवाडा तिकडे नाशिक मध्ये येऊन बसन त्यांना जमन का तसं बसल्यावर. आम्ही पण तेच करणार आहे. आता हे जसं आम्हाला आनमुठ्यापणा करतात ना आम्ही पण तसंच करणार आता त्यांना. त्यांना काय गरज आहे? आमचे पाटील उपोषणाला बसले गेले. काल उपोषणाला बसले ते. आम्ही आंदोलन सुरू केलं की वडीगोद्रीमध्ये आरक्षण ओबीसीच्या बचावात्मक पावलाने सुरू होत आहे. ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि ते नाशिकमध्ये करू शकतात का? मग जर आरक्षणच त्यांना करायचं असेल तर महाराष्ट्रात दुसरी जागा नाही का? अशी महिलांनी भावना व्यक्त केली. आणि आता आरक्षण दिलं नाही तर बरं स्थिती वाईट होऊ शकते असा इशाराही महिलांनी दिला आहे. कॅमेरामन गणेश पोकळे, लेट्स अप मराठी, अंतरवली सराठी, जालना.